नाही, मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचा असं काही आरोप असू शकत नाही. खाली कदाचित त्यांना माहिती कमी असावी किंवा अपुरी माहिती असावी, त्या आधारे एखादी वेळेस असे स्टेटमेंट येतात. परंतु महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, तीनही मिळून तिघांचंही एकमत आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब असले पाहिजेत, ते सोबत राहावेत आणि त्यांच्याबरोबर आघाडी करावी. यामध्ये कुणाचंही दुमत नाही आणि त्यामध्ये जी बोलणी सुरू आहे ती अगदी सकारात्मक आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे या आरोपामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जागा वाटपांची पहिली यादी ती महाराष्ट्र सोडून झाली आहे. महायुतीचंच फायनल होत नाही तर महाविकास आघाडी नक्की महायुतीच्या अगोदर आमची यादी फायनल होईल. काँग्रेसकडे 101 उमेदवार आहे. आम्ही अजून पत्ते उघड केले नाही. नागपूरची जागा जिंकण्यासाठी शक्तिशाली उमेदवार, ताकदवर उमेदवार आणि 100% जिंकणारे उमेदवार काँग्रेसकडे आहेत. सर्वच काही पत्ते एकाच वेळेस ओपन करायचे नसतात. वेळ आली आणि योग्य वेळी ते नक्की निवडणुकीच्या नॉमिनेशनच्या अगोदर किंवा यादी ज्यावेळेस सगळ्या लागतील त्यामध्ये तो उमेदवार, मजबूत आणि तगडा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल. तगडाच नाही तर जिंकणारा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल.